दरम्यान गावागावांमध्ये ओबीसींना त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला. गावागावांमध्ये विजयी उन्माद सुरू आहे असं म्हणत भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. तर ओबीसी आणि मराठ्यांमध्ये प्रेम आहे असं म्हणत भुजबळांच्या आरोपांना जरांगेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय. गावागावांमध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत DJ नाच करायचा, जिथे OBC घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा. परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो, आम्ही मिळून आलो मुंबईवरून सगळं आरक्षण आमचं झालं, आणि त्याचा जो उन्मादी उत्सव, दुसरा उत्सव नाही, उत्सव साजरा करायला कुणाची ना नाही, उन्माद, आणि तो OBCच्या विरुद्ध शिवी गाळ देत DJ सुद्धा माझ्या मला शिवी गाळ देत गाणी, हे सगळं आम्ही पाहतो आहोत. मी भाषण नाही करत नसतो, हे सत्य हकीकत आहे. आत्ताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो मोटरसायकल जाताना, दोघं 50-50 पेट्रोल टाकतो गाडीला. त्याने आज ज्या पाजीला तर आम्ही उद्या पाजीतो, नाही दिलं एकमेकाचे आणि पाहिलं कसाकच गोडीला येते एकमेकाला. एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गाव खेड्यात आत्ताही. आता गाणी लावून नाचायचे त्याला गाणी ठे ते तर झोपल्याला येशील तिकडं, इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाला. तर छगन भुजबळ यांनी धनगर आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय. धनगर समाज ओबीसींचा एक भाग असल्याचं देखील भुजबळ यांनी जरांगेंना हे उत्तर दिलं. त्याला जर असं चॅलेंज द्यायचं होतं ओबीसी बांधवांचे त्याला मायाच असती, तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही. ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाही, त्यांनी मला पुसत वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा, त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं नाही सांगितले. आम्ही तरी सांगितले यांचा MT-VJT सारखा वेगळा प्रवर्ग करावा, म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला, त्याबद्दलही केलं नाही. हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घाली. म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको. त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेले कित्येक वर्ष सुरू आहे, ते हायकोर्टात सुद्धा आहे. पण तूर्त जे आहे धनगर सुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे. आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज, बंधारी समाज, भटका मुक्त हे सगळे समाज आमच्या बरोबर आहे. आम्ही सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे. पण त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? हां, आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते, ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडळ आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्याने मंडळ आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी. त्याला सांगितलं होतं मी तो पुलावर उभा राहा मोजायला म्हणून. 64 किलोमीटर लाईन होती मराठ्यांची आणि 27% होते मराठ्यांची. ते बी सांगतो म्हणा तुला, तुला पहिले सांगितलं होतं मी ते पुलावर थांब एखाद्या उभा रुंग वहिंदे घेऊन. तू थांबला नाही, तुला कशी दिसते 3 कोटी मराठी. त्याला आणखीन समजून सांगा मला चॅलेंज देऊन तो चॅलेंज करायला लावून गोरगरीबाचं वाटलं करेल. याने जर पुन्हा पुन्हा अशा काड्या करायचा प्रयत्न केला तर मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाही आहे. मी 100% चॅलेंज करील. मग त्याच्या चेतवणीमुळं त्याला थांबायचं सामान्य ओबीसींना सांगा, नसतं मी चॅलेंज करणार आहे. मी वकिलाची बैठक लवकरच घेणार आहे.